सी 24 तास एक पाऊल पुढे। ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेला 500 वर्ष पूर्ण झाली आहेत। पंचशताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता महापालिका स्थापन झाली आहे। पहिल्या महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे, त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। देशात आणि राज्यात एकमेकांचे विरोधक असलेल्या काँग्रेस आणि भाजपनं गेल्यावेळी चंद्रपूर नगरपालिकेत गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगली। राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसनं चक्क भाजपशी हातमिळवणी केली, तर भाजपनं काँग्रेसच्या बंडखोर गटाशी युती केल्याचं गोंडस नाव देत पालिकेत काँग्रेससोबत संसार केला। चंद्रपूर नगरपालिकेत 61 सदस्य होते, त्यात काँग्रेसला 18, भाजपला 17, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 2, तर अपक्ष आणि इतरांना 14 जागा मिळाल्या होत्या। यावेळीही काँग्रेसच सत्तेवर येईल असा दावा काँग्रेसचे नेते करतात। केंद्रात आणि राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे आणि पैसा सरकारकडनं आणण्याची कुवत ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यामध्ये आहे, याची चंद्रपूर शहरातील जनतेला खात्री आहे। चंद्रपूरचा खासदार आमदार भाजपचा, पालिकेतही भाजप, मात्र तरीही शहराचा विकास होऊ शकलेला नाही। त्यातच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आली, त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। महापौर भारतीय जनता पार्टीचा असावा आणि प्रदूषण रहित चंद्रपूर आपल्याला कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये सज्ज झालेली आहे। पंचशताब्दी निमित्त शहरासाठी अजितदादांनी अर्थसंकल्पात 250 कोटी रुपये दिल्याचं तुणतुणं वाजवत राष्ट्रवादी काँग्रेसही आपलं घोडं दामडतीये। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून या चंद्रपूर शहराच्या विकासासाठी खेचून आणण्याची क्षमता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे 15 एप्रिलला होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापौर बसेल असा मला ठाम विश्वास आहे। कोळसा, विविध खनिजांचा साठा, जवळपास 25 ऊर्जा निर्मिती केंद्र चंद्रपुरात आहेत। चंद्रपूरच्या या अर्थपूर्ण स्थानामुळे महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत। यात आता कुणाला यश येतं ते पाहावं लागेल। झी 24 तास चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।